खबरों में बने रहने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन को क्लिक कीजिए। महाशिवरात्रि के पावन पर्व पर 21 फरवरी को नागपुर शहर के मोक्षधाम में महाशिवरात्रि का आयोजन किया गया। भगवान शंकर के दर्शन के लिए श्रद्धालुओं की भीड़ उमड़ पड़ी, साथ में भक्तों के लिए महाप्रसाद का आयोजन किया गया था। भगवान शंकर के दर्शन के लिए भक्तगण कतार में खड़े दिखाई दिए और युवा वर्ग, बच्चे, महिला पुरुष और वृद्ध महिला पुरुष भारी संख्या में नजर आए। करीबन 10 साल से ये कार्यक्रम हम कर रहे हैं। हर साल वह प्रसाद वितरण का कार्यक्रम हम इसी तरह करते हैं। महाशिवरात्रि को सुबह से लेकर शाम तक यही कार्यक्रम होता है हमारा प्रसाद वितरण का, और बहुत सारी पब्लिक आते हैं, भक्तजन आते हैं, उनको प्रसाद मिलता है, उनको भी आनंद मिलता है प्रसाद का। 9 बजे से चालू, सुबह 9 बजे से प्रोग्राम चालू होता है, रात के 10 बजे तक, जब तक तुम जाओ आगे। 10,000 तो आ ही जाती है सर, उससे ज़्यादा ही आते हैं वैसे तो पब्लिक। मी प्रत्येकाला हे सांगेन, शिवभक्त ही पूर्ण विश्व जे आहे हे शिवाच्या वरती निर्धारित आहे, त्यांनी निर्माण केल्या, उत्पत्ती स्थिती आहे आपली सगळ्यांची। तर आजच्या दिवशी मी सांगेन की एवढी जी 10,000 पब्लिक या ठिकाणी आलेली आहे, कदाचित त्याहून जास्त आलेली आहे, तर या सगळ्या भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि प्रार्थना करते की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊन जाऊ दे आणि या धरतीवरती शिवासारखं सत्य नेहमी राहू दे। थँक्यू। खूपच सुंदर वाटत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमचे मित्रमंडळ म्हणजे कर्नलबागचे मुलं आहेत सर्वात जास्त, ते सर्व मिळून खूप चांगल्या प्रकारे सर्वांचा प्रतिसाद असतो आणि सर्व आपले पैसे कंट्री करतात आणि मोठ्या प्रमाणावर हा प्रसाद दरवर्षी होतो। याच्यामध्ये सर्वात मेन मोठं असतो की लोकांना आपण तृप्त करतो, देवालाच आपण प्रसाद चढवतोच, पण सगळ्यात मोठा देव माणसात असतो, त्या माणसाला आपण प्रसाद चढवून तृप्त करतो आणि त्यामुळे सर्वांना सॅटिस्फॅक्शन आणि मुलांमध्ये एक वेगळी एनर्जी आहे आणि तो आमचा म्हणजे सर्वात मोठा हेतू आहे की सर्व खुश झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना हा आस्वाद मिळाला पाहिजे। दरवर्षी आम्ही करतो, हे आमचं 14th वर्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लोकेश मोहिते और दिनेश सातपुते के साथ रिंकू पांतावने, 24 तास, नागपूर।